आहे अमरावती मधून। अमरावती मध्ये पुन्हा आता सिटी बस धावणार आहे। 3 महिन्यापासून ही सेवा बंद होती। अमरावती मध्ये गुरुवारपासून सिटी बस धावणार। गेल्या 3 महिन्यापासून अमरावती शहरामधील सिटी बस सेवा ही बंद होती। बँकेचे 2 कोटी रुपये थकवल्याने बस सेवा बंद होती। महानगरपालिकेकडून 50 लाख रक्कम भरल्यानंतर बँकेकडून ना हरकत मिळाल्याने आता बस सेवा सुरू होणार आहे। गेल्या 3 महिन्यापासून अमरावती सिटी बस सेवा बंद असल्याने अमरावतीकरांना खासगी वाहनातून प्रवेश करावा लागला। अमरावतीकरांना सिटी बस सेवा बंद असल्याकारणाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागला। सिटी बस सेवा सुरू होत असल्याने नागरिकांना देखील आता दिलासा मिळाला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी छगन जाधव फोनोद्वारे जोडले गेले आहेत। छगन, अमरावतीमध्ये 3 महिन्यापासून आता बस बंद असलेली बस सेवा पुन्हा सुरू होते, तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया बघायला मिळाल्या? नक्कीच जानवी, ज्याप्रमाणे तू सांगितलं की गेल्या 3 महिन्यापासून अमरावतीच्या ज्या बस सेवा आहे त्या थांबलेल्या होत्या। सर्व म्हणजे महापालिका आणि बँकेचा जो करार झालेला होता त्याचं कर्ज जे आहे ते फेडलं नसल्यामुळे हा बस सेवा जी आहे ती बंद झालेली होती। मात्र आजपासून जी बस सेवा सुरू झालेली आहे, खरं तर दररोज जे बस असेल किंवा रेल्वेने जे प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे। कारण अमरावती सिटी बसचे तिकीट देखील दर जे आहेत तिकिटांचे ते कमी आहे आणि यांना खासगी वाहनातून त्याच्या दुपटीने जे पैसे द्यावे लागत होते, त्यामुळे आज जर पाहिलं तर बस सेवा सुरू झाल्याने काहीसा दिलासा झाला आहे। याशिवाय अमरावती शहरातील जे नागरिक विविध शासकीय असेल किंवा निमशासकीय कार्यालयात जे नोकरी करतात त्यांना देखील सिटी बसचा फायदा होणार आहे, त्यामुळे एक मोकळा शॉट सुटकेचा त्यांनी सोडलेला आहे। गांधी जी, धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।